नमस्कार मी सोनाली सोनी किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता आपली होळी जवळ आलेली आहे आणि आपण आज होळी स्पेशल जनजनीत कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही आमटी बनवायला खूप सोपी आहे आणि पुरणपोळीसोबत खायला खूप अप्रतिम लागते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सर्वप्रथम आपण आमटीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी तीन ते ती चार चमचे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही हवे तर ओलं नारळ पण यासाठी वापरू शकता तुमच्याकडे जर शिल्लक असेल तर आणि आता आपण याला मीडियम हीटवरती छान खरपूस भाजून घेऊया याचा कलर चेंज होईपर्यंत तर दोन ते तीन मिनिटात आपलं खोबरं छान भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याला काढून घेऊया खोबरं भाजलं की त्याच तव्यावरती आपण दोन चमचे धणे घेतलेले आहेत आणि आता दोन लवंग घेतलेले आहेत तसेच तीन ते चार काळे मिरे आहेत आणि एक ते दीड च इंच दालचिनीचा तुकडा आहे आता थोडंसं तेल टाकून आपण याला पण छान भाजून घेऊया आपल्याला यामध्ये खडे मसाले अवश्य वापरायचे आहे म्हणजे आपल्या आमटीमध्ये या खडे मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो आणि धणे पण छान भाजलेले आहेत आपण ते पण काढून घेऊया आता या ठिकाणी मी दोन मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत तुम्ही हवे तर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये पण डायरेक्ट दोन कांदे भाजून घेऊ शकतात यावरती आता आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे सोबतच आता आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या लागणार आहेत आणि एक ते दीड इंच आद्रकचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते पण यामध्ये टाकून आपल्याला आता कांदा पण छान परतेपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कलर एकदम डार्क झाला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिट भाजल्यानंतरच आपला कांदा खूप छान त्याचा कलर चेंज झालेला होता तो पण आपण काढून घेतलेला आहे आता मी या ठिकाणी तीन ती चार ले ले चा ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या पण आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत त्यामध्ये पण थोडंसं तेल टाकून आता आपण या भाजून घेऊया थोडंसं तुम्हाला दिसत आहे थोडासा डाग पडला की समजायचं आपली मिरची छान भाजलेली आहे तुम्ही हिरवी मिरच्याऐवजी लाल सुकी मिरची पण वापरू शकता काहीच हरकत नाही आणि आपली मिरची पण छान भाजलेली आहे आता आपण ती काढून घेऊया सर्व मसाला आपण छान भाजून घेतलेला आहे आता त्याच तव्यावरती मी एक आपली भाजीची पळी भरून मी शिजलेली डाळ घेतलेली आहे आपण जी पूर्णसाठी डाळ शिजून घेतो त्यातलीच मी थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि आता आपण तिला पण छान भाजून घेतलेला आहे डाळ छान भाजली की ती पण आपण काढून घेऊया आता या ठिकाणी आपण पुरण बनवण्यासाठी चणा डाळ आहे ती छान शिजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हात दाबला की सहज ती मॅश होते या पद्धतीच्या आपल्याला ती डाळ शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपला जो कट असतो किंवा तुम्ही याला येळवणी पण म्हणू शकता ती खूप छान निघतं थोडंसं घट्ट निघतं त्यामुळे तुम्ही जी पुरणासाठी डाळ शिजून घेणार आहात ती छान शिजवून घेत जा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं छान येळवणी निघलेलं आहे एकदम घट्ट या पद्धतीचं तर आता आपण जो मसाला बाजून घेतलेला होता तो मिक्सरला आपण वाटून घेऊया तीन ते चार चमचे पाणी टाकून तर आता आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला खलबत्त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे सुक किसलेलं खोबरं घ्यायचं आहे एक इंच अद्रक आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आता आपल्याला हे छान ठेसून घ्यायचं आहे फोडणीसाठी तुमच्या जवळ जर पाटा असेल तर तुम्ही पाट्यावरती पण ते ठेसून घेऊ शकता चव खूप छान लागते याची या पद्धतीचं आपल्याला ते ठेसून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही या साईजचं आपल्याला ते ठेसून घ्यायचं आहे आणि आता आपण एक कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली होती त्यामध्ये दोन पळे आता आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे आप आपल्याला म्हणजे कट छान येतो आता आता आपण जे ठेसून घेतलेलं होतं अद्रक लसूण आणि खोबरं ते आपण यामध्ये टाकून याला एक मिनटासाठी छान परतून घेऊया आता यामध्ये दहा ते बारा आपल्याला कढीपत्त्याची पाणी टाकून याला पण छान परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत आणि तुम्ही पाहू शकता छान आपलं अद्रक लसूण हे परतलेलं आहे आता त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते पण आपण टाकून घेऊया वाटणामध्ये आपल्याला पाणी कमीच टाकायचं आहे होता होईल तेवढं कारण ते फोडणीमध्ये नंतर अंगावरती उडत नाही त्यामुळे आपल्याला शक्यतो थोडंच पाणी टाकून हे वाटण करून घ्यायचं आहे आणि वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण वाटण छान परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये बाकी मसाले टाकून घेणार आहोत तर एक चमचा आहे गोडा मसाला अर्धा चमचा आहे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा आहे लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा आहे हळद आता आपण हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घेणार आहोत सोबतच थोडीशी कोथंबीर आपण टाकणार आहोत कोथंबीर तुम्ही फोडणीसाठी अवश्य वापरा छान लागते आणि याला ते तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला पर आहे त्यामध्ये आता आपण जो येळवणी किंवा तुम्ही कट पण म्हणू शकता तो यामध्ये टाकून घेऊया आणि आपण जी डाळ भाजून घेतलेली होती ती पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेली होती आता ती पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याला एकदा छान आपण मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी मी भांड जे काही एक्स्ट्रा मसाला चिटकलेला होता तोच धुण्यामध्ये टाकलेला आहे या पद्धतीने आणि आता आपण चवीनुसार एक चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही आवडीनुसार टाकू शकता आता याला नऊ ते दहा मिनिटं छान उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता नऊ ते दहा मिनिट झालेले आहे आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे कट पण खूप छान आलेला आहे आपण याआधी पुरणपोळी कशी बनवायची हा व्हिडिओ पाहिला होता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि या ठिकाणी आपली कटाची आमटी बनवून तयार आहे पुरणपोळीसोबत खूप अप्रतिम लागते पुरणपोळीसोबत आमटी भात भजी कुरडई पापड हे कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागतं तर ह्या होळीला हे कॉम्बिनेशन नक्की करून पहा आणि कशी वाटली आजची रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बब बाय टेक केअर